तीन चार महीने पास जो इतने ग्राम सेवकान पन्ना दोन तीन वे संगा गेलो सदस्य सर्वान संगित को थांबा थांबा अस करता सग तुम्ही ग्राम सेवकाला भेटत नाही का मग अर्ज केले ना दोन दिवसात करतो पाच दिवसात करतो निधी आला आहे करत नाही काही आम्ही आजारी पडत सर्दी खोकला बटे साई बट घाणी असतडे निघत पायपे आम्ही स्वतः टाकेले झाडे माणूस म्हणा आजार तुम्ही पाहतात नॅशनल आवाज. नॅशनल आवाजच्या खास रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. हे आहे साळवे गाव. तुम्हाला प्रश्न पडला असेल हे साळवे गाव एखाद्या दऱ्याखोऱ्यातले हे गाव तर नाही किंवा धडगाव अक्राणी येथील तर नाही. परंतु आज 21व्या शतकात धडगाव अक्राणी येथील पाड्या वस्तीचा विकास झाला आहे परंतु साळवे गावाचा नाही. इथले नागरिक किंवा युवक किंवा शिकलेला सवरलेला तरुण आपल्या कपड्यांची कडक इस्त्री करून शहरात फिरतो आमदाराबरोबर दिवसभर फिरतो व संध्याकाळी आपल्या गावात जातो. परंतु गावाच्या विकासाकडे त्याचं दुर्लक्ष. वरिष्ठ मंडळी एका पाराच्या कोपऱ्यात गाव गप्पा मारत दिवसपास करत असतात. म्हणूनच गावाचा कसा होणार विकास हे साळवे गाव. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील हे गाव. या गावात रस्ते नाहीत. या गावात पाणी वेळेवर येत नाही. पाण्याची पाईपलाईन ठिकठिकाणी फुटलेली. त्या फुटलेल्या पाईपलाईन जवळ उघड्यावरची नालीमुळे त्या पाईपलाईन मध्ये ते घाण पाणी सांडपाणी. त्या पाईपलाईन मध्ये बाथरूमचे पाणी मग रोग होणार नाही तर काय होणार. संपूर्ण गावात प्रत्येक घरात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. हे शेतकरी शेतमजूर तरुण विद्यार्थी या प्रश्नावर त्रस्त. या सर्व प्रश्नांबाबत सरपंच ग्रामसेवक यांनी कानात कागदाचे बोळे व डोळ्यावर प्लास्टिकचा काळा चष्मा लावलेला. म्हणून गावातील समस्या दिसणार कशा, नागरिकांचा आवाज ऐकायला येणार कसा, याच सर्व प्रश्नांबाबत उपसरपंच यांनी वरिष्ठ स्तरावर तक्रारी दाखल केल्या. आज या तक्रारीचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून ग्राम विस्तार अधिकारी आज या गावात चौकशीसाठी दाखल झाले आहेत. पहिला पाय या गावात टाकल्यानंतर चौकशी अधिकाऱ्यांनाही थोडी लाज तर वाटलीच पाहिजे. लाज तर वाटलीच असेल कारण आपल्या सहकाऱ्यांच्या डोक्यात विकासाचे विजन नाही. अर्थात ग्राम सेवक याला संपूर्ण जबाबदार आहे. आपल्या गावाचा विकास व्हावा याच आशयाने या गावातील तरुण ज्येष्ठ मंडळी शेतकरी शेतमजूर महिला बघत असतीलच हीच आशा करूया. या संदर्भात नॅशनल आवाजने केलेला एक ग्राउंड रिपोर्ट. नमस्कार, मी रवी कुमार. आपण आज आलो आहोत शिंदखेडा तालुक्यातील साळवे गावात. या साळवे गावामध्ये समस्यांचा पाडा जर वाचला 1 ते 12 ते 12 ते 24 पर्यंत संपणार नाही एवढ्या मोठ्या समस्या या गावात निर्माण झाल्या आहेत. जर का समस्या एवढ्या असतील तर त्यासाठी सरपंच उपसरपंच आणि त्यांचे सदस्य यांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. जर का हे लोक सोबत राहणार नाहीत तर गावाचा विकास होणार नाही. म्हणून गावाचे लोकसुद्धा उपसरपंचाच्या बाजूने आहेत. सरपंच काही काम करत नाही किंवा काम करू देत नाही या गावामध्ये निदर्शनास आलं आहे. आपण त्यांच्याशीच आज बोलणार आहोत की इथल्या ग्रामपंचायतीने तुम्हाला सुखसुविधा कोणाचा अभावामुळे देण्यात आलेल्या नाहीत. सरपंच तुमच्यासोबत नाही का, उपसरपंच तुमच्यासोबत नाही का, यांची मानसिकता नाही किंवा गावाचा विकास करण्यासाठी यांची मानसिकता दिसत नाही असं एकंदरीत आम्हाला या ग्राउंड रिपोर्टला लक्षात आलेलं आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ताई काय नाव तुमचं? लीलाराय सुदामोर. काय वाटतं तुम्हाला, ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला ज्या सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत त्या मिळतात का? काही वेळा मिळतात काही वेळा मिळत नाही. काय नाव ताई तुमचं? ललिता रमेश सुतार. काय करता तुम्ही? गृहिणी आहे. गृहिणी. काय तुम्ही सांगाल की सरपंच उपसरपंच तुमच्या बाजूने तुमच्या गावाच्या विकासासाठी आहेत ते? आहेत ना. सरपंच
आहेत पण ते बाकी काही सुविधा आमच्यासारख्यांना भेटत नाही आहे. तर आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत. सरपंच आपल्या उपसरपंच आपल्या सोबत आहेत. भाऊ काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी संतोष भगवान वाघ, साडवे गावाचा उपसरपंच आहे. आम्ही 2018 निवडून आलो. आमच्या भरघोस संमताने आम्हाला गावाने निवडून दिलं. काही काळ आमचं व्यवस्थित चाललं, नंतर आम्हाला सरपंचाने विश्वासात घेतलं नाही. आम्ही 7 सदस्य त्या सरपंचाच्या विरोधात आहे. 1 वर्षापर्यंत मासिक सभासुद्धा घेत नाही. ग्रामसेवकसुद्धा इथला निर्लज्ज आहे. आम्ही वेळोवेळी फोन लावला की या गल्लीत पाणी तुंबलं आहे, तिथं असं झालं आहे, कधी आमची दखल घेत नाही. कंटिन्यू या लोकांच्या तक्रारी माझ्यापर्यंत आलेल्या आहेत. मी त्यांना पण सांगितलं आहे आम्ही करू, तर सरपंच आणि ग्रामसेवक यांनी कुठल्या प्रकारे दखल घेत नाही, मनमानी करता. बऱ्याच कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. थोड्या वेळातच आपले तालुक्याचे गटविकास अधिकारी येणार आहेत. आमची ग्रामपंचायतीची चौकशी ही आज त्यांनी लावलेली आहे. परत आम्हाला माहिती आहे, आमचं गाव पूर्णपणे सहकार्य करतं आहे आम्हाला. या गोष्टीत काही शंकाच नाही. नाही, आज आपण आता तुम्ही आमच्यासोबत आहात, सगळी मंडळी आपल्यासोबत आहेत. रस्ते तुम्हाला तुम्ही आम्हाला दाखवलेत. रस्त्यांच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? रस्त्यांच्या बाबतीत ज्या वेळेस कामं झाले व्यवस्थित, त्यांचा ढहाळ काढल्या गेला नाही. आता या गल्लीमध्ये 14 वित्ता अंतर्गत भूमिगत गटारचं काम झालेलं आहे. त्या कामाला जे पाईप लागणार होते, जी वस्तीचा विचार करून तेवढे टाकले गेले नाहीत, म्हणून काही ठिकाणी गटारी चोकअप होत आहेत. त्या ठिकाणी ग्रामपंचायतनी काहीतरी नवीन दुरुस्ती वगैरे करायला पाहिजे, या माझी एवढी इच्छा आहे. एक मिनिट, मला पण बोलायचं आहे. आमच्या असं निदर्शनास आलं आहे की हा रस्ता तयार झालेला असता तयार झाला, गटारी तुंबल्या, परंतु यांचं सगळं बिल काढलं गेलं आहे असं सांगितलं जातं. पूर्ण बिल काढलेलं आहे. त्याचं काय बरेच दिवस झाले बिल काढून घेतलं सरपंचाने. याला कोण जबाबदार आहे? याला काय सरपंच ग्रामसेवक जबाबदार आहे. बघितलं, उपसरपंच सुद्धा तेच सांगतायत की याला ग्रामसेवक म्हणजे जो शासनाचा दुवा असतो तोच या गावाला आणि जो या नागरिकांनी निवडून दिलेला सरपंच आहे तोच जबाबदार आहे. आपल्यासोबत काही अजून प्रतिनिधी आहेत गावातील. भाऊ काय नाव तुमचं? प्रकाश पंडित बोरसे. काय सांगाल तुम्ही गावाच्या समस्येबाबत? सर, मी सर्वप्रथम तुमचे स्वागत करतो आमचे साडवे गावात, की आपले धुळे हे टी व्हीवाले मीडियावाले आमच्या गावात आले. सर्वप्रथम मी गावाच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आपलं स्वागत करतो. स्वागत काय करू नका, ते आमचं काम आहे. अगोदर कारण आम्ही बऱ्याच प्रयत्नानंतर बऱ्याच जणांना आता सरकार आपलं गटविकास अधिकारी वगैरे ते पण येणार आहेत. मी साडवे गावाचा सामाजिक कार्यकर्ता, तसेच आमचे तालुक्याचे पाणीदार नेते व विकासरत्न पुरुष आदरणीय जयकुमार भाऊ रावल यांच्या खंबीर समर्थक, तसेच सौ प्रमेलाबाई पंडित बोरसे माजी पंचायत समिती सदस्य, तसेच विद्यमान पंचायत समिती सदस्य श्री पंडित दिगंबर बोरसे, आत्ता नुकतेच आम्ही हातनुरगणातून निवडून आलेलो आहेत आणि लोकांचा विश्वास आहे, भरभरून मतं दिले आहेत लोकांनी. लोकांचा दृष्टिकोनच आहे की या लोकांकडनं विकास कामं होतील अशी लोकांची अपेक्षा आहे. विद्यमान पंचायत समिती सदस्य पंडित बोरसे यांच्या प्रतिनिधी या नात्याने मला तरी वाटतं की गावात फार मोठा भ्रष्टाचाराचे कामं चालू आहेत आणि या गोष्टीसाठी सरपंच आणि ग्रामसेवक, तसेच त्यांना मदत करणारे गावातले जे माजी होते इतर लोक जे आधी त्यांनी पदं भूषवलेले आहेत, ते लोकांना असं वाटतंय की ही सत्ता जी आहे आमची आमची एक बँक आहे आणि या बँकेद्वारे नेहमीच आम्हाला पैसे मिळावे अशी त्यांची अपेक्षा आहे. म्हणून हा मिळून मिसळून यांचा कार्यक्रम चालू आहे. अशा भ्रष्ट लोकांना शिक्षा व्हावी आणि तुमचं काम तुम्ही मीडियाद्वारे, कारण की मीडिया आज हा तिसरा डोळा आहे म्हणतात ना, त्याद्वारे आमची तुम्हाला गावकऱ्यांच्या वतीने मी अशी अपेक्षा करू इच्छितो की आमच्या गावात जे भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराचा योग्य प्रकारे तुम्ही निपटारा करावो आणि जे दोषी लोक असतील त्यांना शासन व्हावो अशी माझी ग्रामस्थांच्या वतीने इच्छा आहे की आमच्या गावात चांगल्या प्रकारे जे कामं होतील पुढे भविष्यात, कारण की जर यांना आज आळा बसला तर भविष्यात आमचे गाव चांगलं राहील, आमच्या गावाचा विकास होईल आणि शासनाच्या ज्या योजना आहेत त्या आमच्या गावात चांगल्या प्रकारे राबवल्या जातील. या माध्यमासाठी मी आम्हाला आम्ही तुम्हाला आमंत्रित केलेलं आहे आणि अपेक्षा करतो आम्ही तुम्ही या गोष्टीची वाचा फोडाल. एवढं बोलून मी थांबतो, धन्यवाद. आपल्यासोबत आहेत काही वरिष्ठ इथल्या मंडळी. वरिष्ठ मंडळी का सांगितलं मी की त्यांनी भरपूर असे उन्हाळे पावसाळे खाल्ले असतील, आपण त्यांच्याशीही बोलणार आहोत. दादा काय नाव तुमचं? विक्रम सदा बोरसे. विक्रम सदा बोरसे. काय सांगाल, तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये असा भ्रष्टाचार झालेला? बोलकान येणार नाही. आता आता कशा सुविधा मिळतात तुम्हाला? सुविधा कशा मिळत आहेत? रस्ते, गटारी, पाणी नाही, वाहन येणार बघ सर.
दोन महिने तीन महिन्यापासून आजारी पडून राहिलेला आहे. बघा, डेंग्यूच्या त्रासाने इथली मंडळी सुद्धा त्रस्त आहे आणि स्वतः एवढ्या मोठ्या वयस्कर माणसासोबत त्यांच्या घरामध्ये खूप भयानक प्रकार या आजाराने ग्रासला आहे. ते सुद्धा तेच सांगताय की याला जबाबदार सरपंच, ग्रामसेवक, इथली मंडळी ते सांगतात, ते पण तेच सांगतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत मनोज कुमार, रविकुमार साळवे.